राज्यामध्ये कोरोना विषाणू COVID-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना रोखण्यासाठी करण्यासाठी ग्रामीण क्षेत्रामधील शहरी भागाच्या शाळा तर पूर्वीच बंद करण्यात आलेल्या होत्या 2 दिवसापूर्वीच. त्याप्रमाणेच ग्रामीण क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आजपासून माननीय शिक्षणाधिकारी यांच्या 16 मार्च 2020 च्या पत्रान्वये बंद करण्यात आलेल्या आहेत, की जेणेकरून आपला प्रतिबंधात्मक जो कायदा आहे 1897 या अन्वये याचं निर्गमित जी सूचना दिलेली आहे आणि त्या सूचनेनुसार अधिसूचनेनुसार जी नियमावली आपल्या संबंधित आपल्याकडे पारित झालेली आहे त्यानुसार त्या सूचनेचं पालन करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था यांच्या शैक्षणिक संस्था या बंद करण्यात आलेल्या आहेत. आज मी माननीय तहसीलदार साहेबांच्या सूचनेनुसार खाजगी शाळेतील संस्था खाजगी शिकवण्यांचे संचालक यांच्याशी जर संपर्क साधला आणि त्यांना बोलून घेतलं आणि त्यांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत की 16 मार्चपासून 31 मार्चपर्यंत सगळ्या खाजगी क्लासेस शिकवण्या या बंद करण्यात याव्या, की जेणेकरून या विषाणूचं प्रादुर्भाव होणार नाही आणि विद्यार्थ्यांची स्वच्छताही राखली जाईल आणि घरी राहून विद्यार्थ्यांना आपण आपल्या व्हॉट्सअपच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याविषयी आपण सूचना द्याव्या, पालकांना आपण त्या संदर्भामध्ये आपण तसं सूचना द्याव्यात आणि सर्व शिक्षकांनीसुद्धा याबाबत काळजी घ्यावी, प्रवास टाळावेत आणि शक्यतो आपण त्या ठिकाणी आपल्या मुख्यालयी राहूनच आपण हा सर्व शाळेचा कार्यभार सांभाळावा. या सूचना मी नुकत्याच सर्वांना पारित केलेल्या आहेत. केंद्र प्रमुखांमार्फत मुख्याध्यापकांमार्फत सर्व शिक्षकांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत.